आणि हे मुख्यमंत्री साहेबांना परिवहन परिवहन मंत्री साहेबांना आणि आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांना समजून घ्यावं. आम्ही आमचे जीवतळ हातावर घेऊन इथं आलेले आहोत. आज आम्ही आमच्या विलीनीकरणासाठी मरायला सुद्धा तयार आहोत. जर आमचे 100 कर्मचारी मेले तर आमचं तरी वाचून काय होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही मेलं तरी मागं हटणार नाही. तर आम्हाला फक्त विलीनीकरण पाहिजे. आणि त्यांनी कोणताही जरी अहवाल दिलेला असला, निगेटिव्ह जरी अहवाल दिलेला असला, तरी आम्ही या महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. आम्हाला सुद्धा त्यांना जाब विचारण्याचा संविधानिक अधिकार आहे. आम्हाला फक्त विलीनीकरण पाहिजे आणि ते पण कायद्यानं पाहिजे. जर त्यांनी 3 महिने झाले आज आमच्याकडे डोळा उचलून बघायला तयार नाहीत. आज दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आले की त्यांचं स्वागत होतंय, त्यांना पाहुणचार होतंय. आणि आज 3 महिने झाले आमचे 1 लाख कर्मचारी, आज 4000 5000 10000 कर्मचारी उपाशी बसलेला आहे. एक वेळेचं जेवण करून इथं बसलेला आहे न्यायाच्या अपेक्षेनं. तरी सुद्धा या मुख्यमंत्र्याला आमची जाणीव नाही. त्यांना फक्त त्यांचा मुख्यमंत्री पद भोगण्याचाच आनंद मला दिसतोय. माझा मुख्य प्रश्न असा आहे, तुम्हाला थोडक्यात सांगा, हा लढा तुमचा तारखेचा आहे की विलीनीकरणाचा? आमचा हा लढा फक्त विलीनीकरणाचा आहे. तारखेचा लढा नाही. किती जरी तारखी पडल्या तरी हरकत नाही. आम्ही तारखी घेत घेत कोर्टाच्या बाहेर जीव सोडून देऊ, गत प्राण होऊ, पण आम्हाला विलीनीकरणच पाहिजे आणि विलीनीकरणच पाहिजे. धन्यवाद.